नमस्कार, ज्योतिषशास्त्रावर प्रेम करणाऱ्या व त्याविषयी अधिक माहिती जाणून घेऊ इच्छिणाऱ्या सर्वांचं मी ज्योतिषाचार्य डॉक्टर ज्योती जोशी मनापासून स्वागत करते। मोठ्या संख्येने येणाऱ्या आपल्या शंका, समस्या, ज्योतिषशास्त्र शिकण्यातील आपली उत्सुकता आणि आवड अधोरेखित करीत आहे, त्याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे। मोफत ऑनलाईन कोर्स सुरू करण्याचं जे धाडस आम्ही केलं व या माध्यमातून ज्योतिषशास्त्राच्या प्रचार व प्रसाराचे जे प्रयत्न करीत आहोत त्याला पाठबळ तुम्ही देत आहात, त्याबद्दल तुम्हा सर्वांचं मनपूर्वक आभार। तुम्ही जर अजूनही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते आज अवश्य करा, जेणेकरून ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहिती घेऊन आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचता येईल। त्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की लगेच तुम्हाला कळेल। आजचा भाग तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे। आज आपण एका अशा विषयाचा अभ्यास करणार आहोत ज्याचा जातकाचं फलकथन करीत असताना तुम्हाला खूप उपयोग होणार आहे। आतापर्यंत आपण कुंडली किंवा पत्रिकेचा खूप वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यास केला आहे। पत्रिकेतील प्रत्येक स्थान, पत्रिकेवर परिणाम करणारे ग्रह आदी सर्व गोष्टी खूप सविस्तरपणे समजून घेतल्या आहेत। कोणत्याही पत्रिकेचं विश्लेषण करताना किंवा फलकथन करताना हे सर्व तुम्हाला अत्यंत उपयुक्त पडणार आहे। ज्योतिषशास्त्रातील या गोष्टींचा अभ्यास करीत असताना एक विचार तुमच्या मनात नक्की सुरू असेल, ज्योतिषी म्हणून मी प्रत्यक्ष काम कधी करू शकेल। एखाद्या जातकाची पत्रिका बघून तिचं विश्लेषण किंवा फलकथन केव्हा करू शकेल? तुम्ही जर मनापासून हा अभ्यास करीत असाल तर मी तुम्हाला विश्वास देते की तो दिवस आता जास्त दूर नाही। मात्र त्यासाठी घाई अजिबात करू नका, परिपूर्ण ज्ञान अवगत करण्यावर भर द्या। मी तुम्हाला आधीही सांगितलं आहे, अपूर्ण ज्ञान हे घातक असतं। शिवाय ज्योतिषी म्हणून काम करताना आपल्या सोबतच जातकही असतो, तुमचं अपूर्ण ज्ञान त्याच्यासाठी मारक ठरू शकतं। त्यामुळे परिपूर्ण ज्ञान मिळवल्यानंतरच फलकथनाला सुरुवात करा। त्याआधी आज आपण ज्या विषयाचा अभ्यास करणार आहोत तो आत्मसात करणं फार महत्त्वाचं आहे। ज्योतिषशास्त्रानुसार पत्रिकेचं विश्लेषण किंवा फलकथन करताना काही नियम लक्षात घ्यावे लागतात। ते नियम तुम्हाला माहीत असणं खूप आवश्यक आहे। या नियमांचा आज आपण अभ्यास करणार आहोत। एक, कोणत्याही पत्रिकेचं विश्लेषण करताना सगळ्यात पहिला नियम म्हणजे पत्रिकेतील प्रथम स्थान अर्थात लग्न व लग्नाचा स्वामी याची स्थिती बघावी। हे उदाहरण देऊन स्पष्ट करायचे झाल्यास, मेष लग्नाची पत्रिका असल्यास प्रथम स्थानात एक हा आकडा येतो, लग्नाचे अंश किती आहेत, या स्थानात स्थानापन्न असलेले ग्रह कोणकोणते आहेत, ते कोणत्या स्थानांचे स्वामी आहेत, लग्नेशासोबत त्यांचे नाते कसे आहे, म्हणजे मैत्रीचे, सम की शत्रुत्वाचे। एक हा आकडा असल्याने या स्थानाचा स्वामी मंगळ म्हणजे पत्रिकेचा लग्नेश मंगळ होतो, त्यामुळे फलकथन करीत असताना आधी मंगळाची स्थिती बघावी। पत्रिकेत मंगळ कोणत्या स्थानात आहे, विविध ग्रहांशी त्याचे होणारे योग, मंगळाची दृष्टी, मंगळावर पडणारी इतर ग्रहांची दृष्टी, मंगळाचे अंश हे सुद्धा आवर्जून बघावे। एकंदरीत लग्न व लग्नेश पाहून पत्रिका अभ्यासाला सुरुवात करावी। दोन, चंद्र हा मनाचा कारक आहे,
त्यामुळे पत्रिकेतील चंद्राच्या स्थितीवरून जातकाची मानसिक स्थिती लक्षात येते. चंद्राच्या साह्याने आपण जातकाची निर्णय घेण्याची क्षमता व मानसिक शक्ती सांगू शकतो. त्यामुळे पत्रिकेमध्ये चंद्र ज्या स्थानावर असेल त्या स्थानाला लग्न बनवून फलकथन करण्याची किंवा पत्रिकेचं विश्लेषण करण्याची एक पद्धत आहे. हे उदाहरण देऊन स्पष्ट करायचे झाल्यास, समजा मेष लग्नाच्या पत्रिकेत चंद्र हा चतुर्थेश असतो व तो पंचमात असेल तर जातक करारी, कर्तृत्ववान व धडाडी व्यक्तिमत्वाचा असू शकतो. 3. पत्रिकेमध्ये चंद्र ज्या राशीमध्ये विराजमान असेल त्या राशीच्या स्वामीची ही स्थिती बघितली पाहिजे, कारण त्याच्याही पत्रिकेवर परिणाम होत असतो. पत्रिकेमध्ये लग्नानंतर महत्वपूर्ण असते ती राशी आणि राशीचा स्वामी, त्यामुळे पत्रिकेत चंद्र कुठे आहे हे आपण बघितलं पाहिजे. हे उदाहरण देऊन स्पष्ट करायचे झाल्यास, समजा मेष लग्नाची पत्रिका आहे, पत्रिकेत पंचम स्थानात चंद्र आहे, म्हणजे चंद्र सिंह राशीत आहे. सिंह राशीचा स्वामी रवी हा ग्रह आहे, त्यामुळे मंगळानंतर या पत्रिकेत रवी हा ग्रह महत्वाचा ठरतो. पत्रिकेतील रवी या ग्रहाचे स्थान, अंश, विविध ग्रहांशी त्याचे असलेले योग, नवमांशातील त्याची स्थिती आदी गोष्टी बघितल्या पाहिजेत. त्यावरून जातकाच्या मानसिक स्थितीचा आवाका लक्षात येण्यास मदत होते. 4. पत्रिकेतील अन्य स्थानाचे स्वामी जर लग्नामध्ये स्थित असतील तर त्यांच्यापासून मिळणाऱ्या फळांचाही विचार करणं क्रमप्राप्त आहे. मुख्य म्हणजे ते कारक आहेत की अकारक किंवा सम हे बघितले पाहिजे. या विषयाचा आपण आधी संपूर्ण अभ्यास केलेला आहे. आता तुम्हाला तक्ता देते की जेणेकरून तुमच्या पटकन लक्षात येईल. मेष लग्न. मेष लग्नाचे कारक ग्रह रवी, मंगळ, गुरु. अकारक ग्रह बुध, शुक्र, शनी आणि समग्रह म्हणजे चंद्र. वृषभ लग्न. कारक ग्रह बुध, शुक्र, शनी. अकारक ग्रह चंद्र, मंगळ, गुरु आणि समग्रह रवी. मिथुन लग्न. कारक ग्रह शुक्र, बुध, शनी. अकारक ग्रह रवी, मंगळ, गुरु आणि समग्रह म्हणजे चंद्र. कर्क लग्न. कारक ग्रह चंद्र, मंगळ, गुरु. अकारक ग्रह बुध, शुक्र, शनी आणि समग्रह म्हणजे रवी. सिंह लग्न. कारक ग्रह मंगळ, रवी, गुरु. अकारक ग्रह बुध, शुक्र, शनी आणि समग्रह म्हणजे चंद्र. कन्या लग्न. कारक ग्रह बुध, शुक्र, शनी. अकारक ग्रह रवी, मंगळ, गुरु आणि समग्रह चंद्र. तुळ लग्न. कारक ग्रह बुध, शुक्र, शनी. अकारक ग्रह रवी, मंगळ, गुरु आणि समग्रह म्हणजे चंद्र. वृश्चिक लग्न. कारक ग्रह चंद्र, मंगळ, गुरु. अकारक ग्रह बुध, शुक्र, शनी आणि समग्रह रवी. धनु लग्न. कारक ग्रह रवी, मंगळ, गुरु. अकारक ग्रह बुध, शुक्र, शनी आणि समग्रह म्हणजे चंद्र. मकर लग्न. कारक ग्रह बुध, शुक्र, शनी. अकारक ग्रह रवी, गुरु, चंद्र आणि समग्रह मंगळ. कुंभ लग्न. कारक ग्रह शनी, शुक्र आणि बुध. अकारक ग्रह चंद्र, मंगळ, रवी आणि समग्रह गुरु. मीन लग्न.
कारक ग्रह चंद्र मंगळ गुरु, अकारक ग्रह बुध शुक्र शनि आणि समग्रह म्हणजे रवी। पाच, पत्रिकेतील लग्नानुसार कारक आणि अकारक ग्रह बघितले पाहिजेत। कारक अकारक ग्रहांचा आपण नुकताच खूप सविस्तरपणे अभ्यास केलेला आहे, ज्याचा उपयोग तुम्हाला आता होऊ शकतो। अन्य स्थानाचे स्वामी लग्नात स्थित असल्यास अत्यंत परिणामकारक ठरत असतात, मात्र त्यासाठी सर्वप्रथम लग्नस्थानात स्थित ग्रह कोणत्या स्थानाचा स्वामी आहे तो त्या लग्नाचा कारक आहे, अकारक आहे, सम आहे हे बघितलं पाहिजे। पत्रिकेत त्रिकोणाचे व केंद्राचे स्वामी जर लग्नस्थानात स्थित असतील तर ते जातकाला अत्यंत शुभ फळ प्रदान करतात। याचे उदाहरण द्यायचे झाल्यास मेष लग्नाच्या पत्रिकेत रवी पंचमेश त्रिकोणाचा स्वामी लग्नात स्थित असल्यास जातकाला त्याची अत्यंत शुभ फळ प्राप्त होतात, विशेषतः त्यामुळे जातकाचं शिक्षण उत्तम होतं, संतती कर्तृत्वान प्राप्त होते। रवी हा ग्रह मेषेत उच्चीचा होत असल्याने जातकाचे वडिलांशी नाते उत्तम असते। या उलट पत्रिकेत त्रिक स्थानाचे म्हणजे 6, 8 आणि 12 या स्थानाचे स्वामी लग्नाशाचे शत्रू, उपचय स्थानाचे स्वामी बुध शुक्र शनीसारखे ग्रह लग्नात स्थित असल्यास जातकाचं संपूर्ण आयुष्य संघर्षात जाऊ शकतं। 6, पत्रिकेतील प्रत्येक स्थानाच्या स्वामीची स्थिती आधी लक्षात घेतली पाहिजे। पत्रिकेचं विश्लेषण करीत असताना ग्रहाची महादशा, अंतरदशा आणि प्रत्यंतर दशा याचा सखोल विचार करायला हवा। हे उदाहरण देऊन स्पष्ट करायचे झाल्यास समजा मेष लग्नाची पत्रिका आहे तर पत्रिकेचा अभ्यास करताना सर्वप्रथम महादशा कोणत्या ग्रहाची आहे हे पाहावे। रवी मंगळ अथवा गुरु या ग्रहांची महादशा सुरू असल्यास जातकाला सध्याचा काळ बऱ्यापैकी उत्तम जाणार हे नक्की असतं। त्यानंतर अंतरदशा कोणत्या ग्रहाची सुरू आहे आणि प्रत्यंतर दशा कोणत्या ग्रहाची सुरू आहे हे बघावं। पत्रिकेतील महादशानाथ म्हणजे जातकाच्या आयुष्याचा मुख्यमंत्री, अंतरदशानाथ म्हणजे इतर महत्वपूर्ण खात्याचे मंत्री किंवा कॅबिनेट दर्जाचे मंत्री आणि प्रत्यंतर दशानाथ म्हणजे राज्यमंत्री होय। या तिघांचे एकमेकांशी असलेले पत्रिकेतील योग पावे, यांची एकता किंवा मैत्री असल्यास जातकाला त्याचा फायदा नक्कीच होतो, मात्र त्यांच्यात शत्रुत्व किंवा आंतरविरोध असेल तर जातकाला त्रास झाल्याशिवाय राहत नाही। 7, पत्रिकेतील ग्रह हे किती बलवान आहेत ते समजलं पाहिजे, तसेच त्यांची अवस्थाही समजली पाहिजे। सर्वप्रथम महादशानाथ म्हणजे मुख्यमंत्री हा कोणत्या भावाचा भावेश आहे ते पाहावे, त्याचे पत्रिकेतील व नवमांशातील स्थान पाहावे। महादशानाथ जर त्रिकोणाचा स्वामी असेल, केंद्राचा स्वामी असेल, तर तेव्हाचा काळ हा नक्कीच उत्तम जातो। तो पत्रिकेत शुभ स्थानी शुभ ग्रहांसोबत बसलेला आहे की अशुभ स्थानी अशुभ ग्रहांसोबत बसलेला आहे, महादशानाथावर कोणत्या ग्रहांची दृष्टी आहे, महादशानाथ किती अंशावर आहे, नवमांशातील त्याची राशी कोणती, या सर्व प्रश्नांवरून महादशा कशी जाईल हे स्पष्ट होते। 8, ग्रहांचा अभ्यास करताना आपण ग्रहांच्या दृष्टीचा अभ्यास केला आहे, तसेच ग्रह हे भ्रमण करत असताना दुसऱ्या ग्रहाबरोबर युती करतात
ते एका राशीतून दुसऱ्या राशीत भ्रमण करतात याचाही आपण अभ्यास केलेला आहे. पत्रिकेचं विश्लेषण करताना याही गोष्टी आधी बघितल्या पाहिजे. आंतरदशानाग म्हणजे कॅबिनेट मंत्री. हा मंत्री पत्रिकेतील कोणत्या भावाच्या भावेश आहे ते पाहावे. त्याचे पत्रिकेतील व नवमांशातील स्थान पाहावे. महादशानाथ व अंतरदशानाथ यांचे आपापसातील योग पाहावे. या दोन ग्रहांचे आपापसातील शत्रुत्व व मित्रत्व पाहावे. त्यांचे लग्नेशाशी असलेले नाते पाहावे. तसेच या दोन ग्रहांवर कोणत्या ग्रहांची दृष्टी पडत आहे ते पाहणं आवश्यक आहे. महादशानाथ आणि अंतरदशानाथ यांची मैत्री असल्यास अंतरदशानाथाच्या कोणत्याही कार्याला महादशानाथाकडून पटकन परवानगी मिळते किंवा महादशानाथाने केलेल्या हुकुमावर अंतरदशानाथाकडून पटकन अंमलबजावणी होत असते. हे अजून सोप्या उदाहरणाद्वारे समजून घ्यायचे असेल तर केंद्र सरकार ज्या पक्षाचे असेल त्याच पक्षाचे जर राज्य सरकार असेल तर कार्य एकजुटीने चालतं. परंतु ते जर विरुद्ध पक्षाचे असल्यास राज्याच्या विकासात अडथळे निर्माण होतात. थोडक्यात महादशानाथ आणि अंतरदशानाथ हे आपसात मित्र असतील तरच जातकाचा विकास होतो. त्यांचा जर शत्रुत्व असेल तर जातकाला संघर्षाचा सामना करावा लागतो. पत्रिकेचं विश्लेषण करताना ग्रहांची महादशा तर बघावीच, सोबतच त्यांची अंतरदशा व प्रत्यंतरदशा याचा सखोल विचार करायला पाहिजे. तसेच पत्रिकेतील ग्रहांचे अन्य ग्रहांशी व भावभावेश असणारे यांच्याशी असणारे संबंध तपासले पाहिजे. 10. ग्रहांच्या गोचरचाही आपण अभ्यास केलेला आहे. जातकाचं आयुष्यात एखादं कार्य संपन्न होण्यासाठी गोचरचेही महत्त्वपूर्ण योगदान असते. त्यामुळे पत्रिकेचं विश्लेषण करताना गोचर अभ्यासला गेला पाहिजे. यशस्वी ज्योतिषी होण्यासाठी तुम्ही प्रत्येक दिवशी तुमच्या मनात ग्रहांच्या गतीचा विचार केला पाहिजे. चंद्र, शनी, मंगळ, गुरु, राहू, केतू, रवी, शुक्र या ग्रहांच्या गोचरवर विशेष लक्ष आपण दिले पाहिजे. तरच आपण एखाद्या पत्रिकेचं विश्लेषण चांगल्या प्रकारे करू शकतो. पत्रिका विश्लेषण किंवा अभ्यास करीत असताना पत्रिकेतील भाव आणि भावेश पाहावे. म्हणजे प्रथमेश नेमका कुठे आहे, द्वितीयेश कुठे आहे, द्वितीयेशाच्या स्थानावरून त्याची आर्थिक किंवा कौटुंबिक स्थिती कळते, पराक्रमेश पाहिल्यास त्याचं कर्तृत्व कळतं, सुखेश पाहिल्यास त्याच्या घरातील सुख, वास्तू, वाहन या गोष्टी कळतात, पंचमेश पाहिल्यास शिक्षण करते. या पद्धतीने आपण 12 भावातील 12 भावेश पाहिले तर त्यावरून आपण जातकाच्या आयुष्याचं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. 11. पत्रिकेतील भावेशाचे दुसऱ्या भावांच्या स्वामीशी असलेले दृष्टी, युती किंवा राशी परिवर्तन याचा सखोल अभ्यास केला पाहिजे. पत्रिकेतील ग्रह हे किती बलवान आहेत हे समजलं पाहिजे. तसेच त्यांची अवस्था समजली पाहिजे. पत्रिकेत 12 ग्रह, 12 राशी आणि असतात. पत्रिकेचं विश्लेषण करीत असताना प्रत्येक ग्रहाला स्वतंत्ररित्या पाहावे. त्यात आत्माकारक म्हणून रवी, मातृकारक म्हणून चंद्र, बंधुकारक म्हणून मंगळ, संततीकारक म्हणून गुरु, जोडीदार कारक म्हणून शुक्र याप्रमाणे प्रत्येक ग्रहाचा स्वतंत्र आणि वेगवेगळा अभ्यास करावा. यानंतर पत्रिकेत तो ग्रह कोणत्या स्थानावर, कोणत्या राशीत, नवमांशात तो कुठे आहे, तो किती बलवान आहे, राशी कुंडलीत त्याचे स्थान किती, त्याच्यावर पडणाऱ्या वेगवेगळ्या ग्रहांच्या दृष्टी आदी गोष्टी बारकाईने अभ्यास करावा. सुरुवातीला पत्रिका सोडवताना रवी, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, राहू आणि केतू
या सर्वांची अवस्था एकाखाली एक लिहून काढावी. त्यांचे बळ किती याचा अंदाज घ्यावा. त्यानंतर फलकथनाला सुरुवात करावी. 12. पत्रिकेतील कोणत्याही भावाच्या स्वामीची अन्य भावावर किंवा त्यांच्या स्वामीवर असणारी दृष्टी याच्याही जातकाच्या आयुष्यावर खूप मोठा परिणाम होत असतो. त्यामुळे या गोष्टीचा विचार झाला पाहिजे. ग्रहांचा अभ्यास करताना आपण ग्रहांच्या दृष्टीचाही अभ्यास केला आहे. तसेच ग्रह भ्रमण करताना दुसऱ्या ग्रहाबरोबर युती करतात, एका राशीतून दुसऱ्या राशीत भ्रमण करतात याचा आपण अभ्यास केला आहे. कोणत्याही पत्रिकेचं विश्लेषण करताना या गोष्टी अगोदर बघितल्या पाहिजेत. पत्रिकेतील दोन ग्रहांची युती ही जातकाला शुभ फळ देते. शुभ ग्रहांची युती ही शुभ फळ देते. दोन कारक ग्रहांची युती शुभ फळ देते. मात्र जेव्हा एक शुभ आणि एक अशुभ ग्रह असेल किंवा एक कारक आणि दुसरा अकारक ग्रह असेल तेव्हा पत्रिकेचं विश्लेषण करताना त्या युतीकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. 13. ग्रहांच्या गोचरचा आपण अभ्यास केलेला आहे. जातकाच्या आयुष्यात एखादं कार्य संपन्न होण्यासाठी महादशेसोबत त्याला गोचर शुभ असावे लागते. हे अधिक स्पष्ट करून सांगायचे झाल्यास, समजा एखाद्या जातकाला वास्तू घ्यायची आहे तर पत्रिकेत दशेचा पाठिंबा त्याला असलाच पाहिजे. महादशानात अंतर्दशानात यांचा पाठिंबा त्याला असला पाहिजे. मात्र त्याचबरोबर वास्तुकारक मंगळ हा ग्रह पत्रिकेत गोचरने शुभ स्थानात असणं अत्यंत आवश्यक आहे. कारण गोचरचा विचार झाल्याशिवाय किंवा गोचरद्वारे ग्रहांचा सपोर्ट मिळाल्याशिवाय घटना प्रत्यक्षात येऊ शकत नाही. ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासकांनी सुरुवातीला एक सवय नक्की लावावी की चंद्र, मंगळ, बुध, शुक्र आणि रवी या 5 जलद गती ग्रहांचे गोचर रोज सकाळी पाहावे. चंद्र कोणत्या राशीत आहे, बुध हा ग्रह कुठे आहे, कारण गुरु महाराज एका राशीत गेल्यावर 13 महिने तिथेच राहतात, शनी महाराज एका राशीत गेल्यावर 2.5 वर्ष तिथे राहतात, राहू किंवा केतू एका राशीत गेल्यावर 18 महिने तिथे राहतात. त्यामुळे आपण फक्त चंद्र, मंगळ, बुध, शुक्र आणि रवी या 5 जलद गती ग्रहांच्या गोचरचा विचार केल्यास आपल्याला त्यांचे उत्तम फळ सांगता येऊ शकते. त्यातून आपल्याला पत्रिकेचं उत्तम विश्लेषण करता येऊ शकतं. आज आपण फलकथनाचे काही नियम समजून घेतले. पुढच्या भागात आपण अजूनही काही नियमांचा सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत. ज्योतिषशास्त्राविषयी एकेका विषयाचा आपण अभ्यास करीत आहोत. हे सर्व शिकण्यासाठी आपला उत्साह नक्कीच वाढला असेल याची मला खात्री आहे. मात्र त्याचबरोबर हेही सत्य आहे की ही सर्व शास्त्रीय माहिती असल्यामुळे एकदा ऐकून समजण्याची शक्यता कमी. म्हणून व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा. अजून चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी नोटबुकमध्ये नोंदी तयार करा. तुमच्या समस्या असतील, शंका असतील, त्या तुम्ही मला ऑनलाईन विचारा. म्हणजे एकाच वेळी अनेक जणांना ती समस्या आणि तिचं निरसन समजू शकेल. पुढच्या व्हिडिओची वाट पहा आणि तोपर्यंत या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या नियमांचा अभ्यास पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. जे अभ्यासक आमच्या या उपक्रमाशी अधूनच जोडलेले गेले असतील त्यांनी या आधीच्या व्हिडिओचा काळजीपूर्वक अभ्यास करावा. कारण सध्या सुरू असलेले विषय खूप ॲडव्हान्स आहे. बेसिक समजल्याशिवाय ॲडव्हान्स लक्षात येणं कठीण. त्यासाठी क्रमाने
पहिल्या व्हिडिओपासून सुरुवात करा. शुभम भवतु. धन्यवाद.